संचारबंदीच्या काळात आम्ही लाईन व्यवस्थित राहावी म्हणून राजश्री नगरमध्ये ट्री कटिंगचं काम चालू केले. अगदी आमच्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळावी या उद्देशातनं सर्व झाडे तोडणे, लूज वायरचे गाळे ओढणे, त्यांना सेवा व्यवस्थित मिळून सप्लाय व्यवस्थित मिळावं या उद्देशातनं संचारबंदीमध्ये कामकाज चालू केलं. आता आपल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, बाकीच्या वेळेस जेव्हा सगळे लोक घरामध्ये बसलेले असताना सुद्धा आपण प्रामाणिकपणे काम करतायत, त्यामुळे नागरिक सुद्धा आपलं कौतुक करत आहेत. मग अशा वेळेस आपल्याला काय वाटतं की आपण कुटुंबापासून बाहेर आहोत परंतु त्यांच्यासाठी सेवा करतोय? आम्ही सेवा ही कसं आहे, आपलं कर्तव्य साहेब सेवा करणे, आपलं ग्राहकांना चांगली सेवा देणे ग्राहकांशी, कारण ग्राहकांना लाईट खंडित, वीज पुरवठा खंडित न होणे त्याबद्दल आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. आता सध्या आमचं कामकाज काम काय नसल्यामुळे आम्ही ट्री कटिंग करून जून महिन्यामध्ये आता उद्या वारं बिरं चालू होते, त्यासाठी आम्ही सगळं ट्री कटिंग वगैरे चालू करून सेवा अगदी व्यवस्थित मिळावं या उद्देशातनं काम चालू आहे.